गुड इवनिंग स्टूडेंट। एम कॉम फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट एडवांस अकाउंटिंग एंड टैक्सेशनचा जो पेपर आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत ऑक्टोबर 2022 जे क्वेश्चन पेपर आहे तिचं सोल्युशन मी प्रोव्हाइड करत आहे या व्हिडिओमध्ये। त्याचप्रमाणे सर्व स्टुडंटला सूचना आहे की सेमिस्टर सेकंड ज्यांचा अकाउंट स्पेशल सब्जेक्ट आहे जी आत्ता आपली रेग्युलर सेमिस्टर आहे तर त्यांच्यासाठी जे प्रॉब्लेम्स आहेत तर सर्व्हिस सेक्टरचे प्रॉब्लेम सोडून बाकीचे सर्व म्हणजे अकाउंटिंग फॉर कॉर्पोरेट रिकन्स्ट्रक्शन त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचे जे प्रॉब्लेम आहेत ते तर हे सर्व आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। चॅरिटेबल ट्रस्ट फायनल अकाउंट फक्त त्याचं जे टायटल आहे ते वेगळं आहे म्हणजे टीवाय बीकॉमचं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचे जर व्हिडिओ पाहिले तर तुमचं आणि ते सेम प्रॉब्लेम्स आहेत, काहीच बदल नाही आहे। त्यानंतर एफ वाय बीकॉमचे चॅरिटेबल ट्रस्ट फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम पाहिले तर तुमचे आणि ते सेम प्रॉब्लेम्स आहेत। त्यानंतर टी वाय बीकॉमचं अकाउंटिंग फॉर कॅपिटल रिकन्स्ट्रक्शन चे प्रॉब्लेम जर पाहिले तुम्ही तर ते सेम तुमचेच प्रॉब्लेम आहेत, काहीच बदल नाही आहे त्यामध्ये। आणि एस वाय बीकॉमचे ऍब्झॉर्प्शन ऑफ कंपनीचे प्रॉब्लेम पाहिले तर ते देखील तुमच्या सिलेबसमधले आहेत, तर त्यामुळे ते ऑलरेडी व्हिडिओ अवेलेबल आहे म्हणून मी त्या डबल रेकॉर्ड करून पोस्ट नाही करणार आहे। तर तुम्हाला फक्त सर्व्हिस सेक्टरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी प्रोव्हाइड करणार आहेत, बाकीचे ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत। तर त्याची देखील प्लेलिस्ट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा अगोदर मी जे क्वेश्चन पेपर पोस्ट केलेले होते सेमिस्टर सेकंडसाठी तर त्याच्या पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओंची प्लेलिस्ट दिलेली आहे, तुम्ही ती तिथून पाहू शकता। आता ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला लिक्विडेशन त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स आणि व्हॅल्युएशन ऑफ गुडविल असे तीन प्रॉब्लेमचं सोल्युशन प्रोव्हाइड करते। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी होल्डिंग कंपनी अकाउंट किंवा ज्याला कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतात तर तो प्रॉब्लेम घेणार आहे। तर ही जी क्वेश्चन पेपर आहे ही ऍडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशनची आहे, स्पेशल पेपर फर्स्ट पहिल्या सेमिस्टरचा हा सब्जेक्ट आहे, एम कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट। सो बघा, पहिला क्वेश्चन जो होता तो थिअरी क्वेश्चन होता 15 मार्क्ससाठी। डिफाइन अकाउंटिंग थिअरी, एक्सप्लेन अप्रोचेस टू अकाउंटिंग थिअरी अँड इन डिटेल्स। दुसरा जो क्वेश्चन होता, सॉरी पहिलाच क्वेश्चन, त्याला और शॉर्ट नोट होत्या तर या शॉर्ट नोट्स इथे मी दिलेल्या आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये 15 मार्कांना होल्डिंग कंपनी अकाउंटचा प्रॉब्लेम होता। क्वेश्चन नंबर 2 मध्ये 15 मार्क्सला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचं होतं। या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यानंतर बघा, हा नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो लिक्विडेशनचा आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये। क्वेश्चन नंबर 2 ला कोणताही क्वेश्चन और नाहीये, क्वेश्चन नंबर 3 जो आहे तर त्याला पण कोणताही क्वेश्चन और नाहीये, त्यामुळे आपल्याला हे जे स्टेटमेंट आहे लिक्विडेशनचं ते प्रिपेअर करायचंय। आता बघा, लिक्विडेशनसाठी सुद्धा ज्यांचा सेमिस्टर फर्स्टचा पेपर आहे त्यांच्यासाठी सांगते, तुम्ही एस वाय बी कॉमचं लिक्विडेशनचा जो टॉपिक आहे ते व्हिडिओ पाहू शकतात। फक्त त्यामध्ये आपण हे जे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहेत तर त्याची व्हिडिओ नाही घेतलेले, परंतु लिक्विडेटरचं जे स्टेटमेंट आहे ते पण तुमच्या सिलेबसमध्ये आहे। म्हणजे नेहमी स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचाच प्रॉब्लेम विचारला जाईल का तर नाही, लिक्विडेशनच्या स्टेटमेंटचा पण विचारला जाऊ शकतो। तर ते व्हिडिओ ऑलरेडी आपल्या एस वाय बी कॉमचे लिक्विडेशनच्या टॉपिकमध्ये आहे तर तुम्ही तिथून ते पाहू शकता। आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतोय। बघा, फॉलोइंग आर द डिटेल्स ऑफ पी के लिमिटेड विच वेंट इन टू व्हॉलंटरी लिक्विडेशन एज ऑन 31 मार्च 2022। आपल्याला हे लायबिलिटी साईड दिलेली आहे, त्यानंतर ही आपल्याला ऍसेट साईड जी आहे तर त्यासाठी ही इन्फॉर्मेशन दिलेली, एस्टिमेटेड आणि बुक व्हॅल्यू अशा दोन अमाऊंट आपल्याला दिलेल्या आहे। तर बघा, आपल्याला स्टेटमेंट तयार करायचंय, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, तर मग त्याचा एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटनुसारच आपल्याला ते स्टेटमेंट तयार करायचं असतं। तर मग वरती हेडिंग द्या, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इन लिक्विडेशन ऑफ पी के लिमिटेड ऑन 31 मार्च 2022। तर यामध्ये एस्टिमेटेड रिअलायझेबल व्हॅल्यू असं हेडिंग द्या। त्याच्या अंडर आपण घेतोय ऍसेट्स नॉट स्पेसिफिकली प्लेज्ड ऍज पर लिस्ट ए, म्हणजे जी ऍसेट तारण नाहीये ती सोडून बाकीच्या सर्व ऍसेट्स आपण घेणार आहोत। तर मग आता बाकीच्या सर्व ऍसेट्स मध्ये काय काय आहे बघा, लँड अँड बिल्डिंग जी आहे ती मॉर्गेज आहे, इथे दिलेले मॉर्गेज, आणि इन्व्हेस्टमेंटच्या समोर कंसात दिले प्लेज विथ बँक फॉर अँड ओव्हरड्राफ्ट ऑफ ₹7,60,000। मग या दोन ज्या आहेत त्या तारण आहेत, त्या सोडून ज्या बाकीच्या ऍसेट आहेत म्हणजे प्लांट, पेटेंट, टूल्स, स्टॉक आणि अकाउंट रिसिवेबल ह्या आपण घेतोय, यांच्या किमती घेताना एस्टिमेटेड व्हॅल्यू मधल्या घ्यायच्या, म्हणजे या कॉलम मधल्या।
ह्या किमती आपण घेतोय, मग एक एक घ्या, कॅश नाहीये म्हणून मी 0-0 दाखवली, किंवा नाहीये तर तुम्ही नाही दाखवली तरी चालेल, काही हरकत नाही, जे ऍसेट्स आहेत फक्त त्याच दाखवा. तर बघा, अकाउंट रिसिवेबल 2,40,000 ह्या एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये घेतलेले, एस्टिमेटेड ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत, बुक व्हॅल्यू ज्या आहेत त्या नाही घेतलेल्या, ज्या एस्टिमेटेड टू प्रोड्यूस म्हटलेल्या इथे, तर त्या अमाऊंट आपण घेतलेल्या आहेत. बुक व्हॅल्यू म्हणजे तुमच्या बॅलन्स शीटच्या ज्या किमती असतात त्या असतात. त्यानंतर पेटंट 1,20,000, प्लांट 5,20,000, स्टॉक 2,96,000, कॉल सीन एरियर्स आपल्याला लायबिलिटीला दिलेले आहेत बघा इथे, एक्सपेक्टेड टू रिअलाइज इन फुल 20,000 सांगितलेत, कॉल सीन एरियर्स 20,000, आणि लास्ट टूल्स, तर टूल्स आहेत 16,000, यांची बेरीज केली ती आली 12,12,000, 12,12,000 टोटल आलेली आहे. त्यानंतर आपण ज्या ऍसेट प्लेज्ड आहे त्या घेतो, तर त्यामध्ये आपण फक्त लँड अँड बिल्डिंग घेणार आहोत. त्याचं कारण असं आहे की इन्व्हेस्टमेंट जी आहे ती प्लेज विथ बँक फॉर अँड ओव्हरड्राफ्ट ऑफ ₹7,60,000, आणि ती रिअलाइज कितीला झालेली आहे, 6,80,000 ला. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्टचे आणखी जी अमाऊंट राहणार आहे शिल्लक ती आपल्याला पेड करायची, म्हणजे यातून कोणतंही सरप्लस नाहीये, त्यामुळे आपण फक्त लँड अँड बिल्डिंगचं कॅल्क्युलेशन दाखवतोय. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 5,20,000, मॉर्गेज ऑन लँड अँड बिल्डिंग आहे 3,20,000. मग त्याचं कॅल्क्युलेशन करतोय आपण. ऍसेट स्पेसिफिकली प्लेज ऍज पर लिस्ट बी मध्ये लँड अँड बिल्डिंग एस्टिमेटेड रिअलायझेबल व्हॅल्यू 5,20,000, त्यावर जे सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत ते आहेत 3,20,000, दोन्हींची वजाबाकी करून सरप्लस आलेला आहे 2 लाख. इथे घ्या सरप्लसचे अमाऊंट 2 लाख. जरी आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी घेतली असती तर इन्व्हेस्टमेंटची जी अमाऊंट आहे ती डेफिसिट मध्ये आली असती, कारण की जी अमाऊंट आहे ती अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये आपल्याला दाखवावी लागणार आहे. जरी तुम्ही तसे घेतलं तरी पण तुम्हाला या ठिकाणी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला दाखवावं लागणार आहे लायबिलिटीज मध्ये. तर त्यामुळे आपण ती वरती न घेता जिथे आपण अनसेक्युअर्ड लायबिलिटीज घेणार आहोत त्या ठिकाणी आपण ती जी बॅलन्स अमाऊंट असणार आहे ओव्हरड्राफ्टची ती घेणार आहोत ओव्हरड्राफ्टची. त्यानंतर हे जी 22 लाख आहेत ते 2 लाख आपण टोटलला घेतलेले आहेत. या ठिकाणी खाली बघा, एस्टिमेटेड सरप्लस फ्रॉम ऍसेट स्पेसिफिकली प्लेस्ड 2 लाख रुपीज. आता हे 12,12,000 प्लस 2 लाख यांची बेरीज जी आहे ती आलेली आहे 14,12,000. तर या समोर लिहायचं एस्टिमेटेड टोटल ऍसेट अवेलेबल फॉर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, डिबेंचर्स, म्हणजे थोडक्यात ऑल क्रेडिटर्स. त्यानंतर समरी ऑफ ग्रॉस ऍसेट घ्यायची, तर आपल्या ज्या ऍसेट्स आहेत त्या ग्रॉस रिअलाइज व्हॅल्यू ऑफ ऍसेट स्पेसिफिकली प्लेस्ड ती आलेली 5,20,000 इथे आपण घेतलेली बघा, आणि अदर ऍसेटची टोटल आपण ऑलरेडी केलेली ती आहे 12,12,000, दोन्हींची बेरीज 17,32,000. ही काही कॅल्क्युलेशनला येणार नाही म्हणून ही इनर कॉलमला घेतलेली. याप्रमाणे आपण ज्या ऍसेट्स होत्या त्यांचं कॅल्क्युलेशन इथे कम्प्लीट केले. एस्टिमेटेड रिअलाइज व्हॅल्यू रिअलायझेबल व्हॅल्यू मध्ये ऍसेटचं जे कॅल्क्युलेशन होतं ते इथे कम्प्लीट झालेलं आहे. आता त्याच्या खालचोळीवर घ्या लायबिलिटीज, ग्रॉस लायबिलिटीज. तर त्यामध्ये आपण सुरुवात करतोय जे आपण इन्व्हेस्टमेंटवर इन्व्हेस्टमेंट तारण देऊन बँक ओव्हरड्राफ्ट घेतलेला आहे, तर त्याची अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करतोय. बघा, इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे 6,80,000, ओव्हरड्राफ्ट आहे 7,60,000. मग दोन्हींमधला डिफरन्स किती आहे, 80,000. मग 80,000 अमाऊंट जी आहे ती आपण घेतोय इथे सेक्युअर्ड क्रेडिटर्स ऍज पर लिस्ट बी टू द एक्सटेंट विच क्लेम आर एस्टिमेटेड टू बी रिकवर बाय ऍसेट स्पेसिफिकली प्लेज. ऍसेट मधून क्लेम रिकवर होऊन उरलेली अमाऊंट जी आहे ती आहे 80,000. या ठिकाणी पण घ्या 80,000. त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स प्रॉब्लेम मध्ये नाहीये म्हणून मी 0-0 दाखवले. आता आपल्याकडे जो ऍसेटचा बॅलन्स आहे 14,12,000, त्यातून आपण 80,000 मायनस करणार. आपल्याकडे बॅलन्स राहिला 13,32,000, बॅलन्स ऑफ ऍसेट अवेलेबल फॉर डिबेंचर होल्डर अँड अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग आता डिबेंचर होल्डरला पेमेंट करायचं. डिबेंचर्स जे आहेत ते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. या ठिकाणी डिबेंचर्स आहेत 4 लाख, आणि त्याचे इंटरेस्ट 30/9/2021 पर्यंत, म्हणजे बिफोर 6 मंथ पेड केलेले, तर 6 मंथचे इंटरेस्ट आपल्याला द्यावं लागेल.
5% ने 4 लाख वर 6 मंथ से इंटरेस्ट कैलकुलेट केलं, ते आलेलं आहे 10,000. सो 10,000 आपण 4 लाख मध्ये ऍड करून डिबेंचर होल्डरला पेमेंट करणार आहोत. 4,10,000 डिबेंचर होल्डर सिक्युअर्ड बाय फ्लोटिंग चार्ज एज पर लिस्ट डील. इकडे पण घ्या 4,10,000, इकडे लेस करायला 4,10,000. आता 13,32,000 मधून 4,10,000 मायनस करा, बॅलन्स आलाय 9,22,000 एस्टिमेटेड सरप्लस एज रिगार्ड डिबेंचर होल्डर्स. आता आपण देतोय अनसेक्युअर्ड क्रिएटर्स एज पर लिस्ट ई, म्हणजे जेवढे क्रिएटर्स राहिलेले आहेत तेवढे सगळे. मग आता इथे काय काय राहिलेले बघा, ज्या लायबिलिटीज राहिलेल्या आहेत ते आपण चेक करतोय. ट्रेड क्रिएटर्स आहेत 10,62,000, वेजेस आउटस्टँडिंग 80,000, सेक्रेटरी सॅलरी 2,000 पर मंथ आउटस्टँडिंग, ती जी आहे ती आहे टोटल अमाऊंट मध्ये 12,000, मॅनेजिंग डायरेक्टर सॅलरी आउटस्टँडिंग 24,000. मग हे आउटस्टँडिंग आपण टोटल करून घेतले तरी चालतील किंवा सेपरेट सेपरेट लिहिले तरी चालतील. आणि क्रेडिटर्स 10,62,000 मी टोटल करून घेतलेले आहेत. बघा जे क्रेडिटर्स आहेत ते आहेत 10,62,000 आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मी टोटल करून घेतलेत 80,000 प्लस 12,000 प्लस 24,000 इज इक्वल टू 1,16,000. या दोन्हींची टोटल आली आहे 11,78,000. या साईडला पण लिहा 11,78,000. आता बघा जे लायबिलिटीज आहेत 80,000 प्लस 4,10,000 प्लस 11,78,000 त्या आल्यात 16,68,000. आणि इकडे आपण 9,22,000 मधून 11,78,000 मायनस करणार. मग उत्तर आपलं काय येणार आहे, प्लस येईल की मायनस येईल, तर मायनस येईल. म्हणून एस्टिमेटेड डेफिसिट एज रिगार्ड क्रेडिटर्स डिफरन्स 2,56,000, त्याला आपण डेफिशियन्सी म्हणतोय किंवा ते डेफिसिट आहे. त्यानंतर आपण शेअर होल्डर्सला पेमेंट दाखवणार आहोत. बिटवीन ग्रॉस ऍसेट अँड ग्रॉस लायबिलिटी मधला हा फरक आहे. त्यानंतर पेमेंट करायचं शेअर होल्डरला, तर शेअर होल्डर मध्ये आपल्याला प्रेफरन्स आणि इक्विटी असे दोन शेअर होल्डर्स आहेत. प्रेफरन्स आहेत 3,80,000 आणि इक्विटी आहेत 9,60,000. सो घ्या इशूड अँड कॉल्ड अप कॅपिटल 4,000 प्रेफरन्स शेअर ऑफ 100 इंच 80 पेड अप अमाऊंट मध्ये 3,80,000, 12,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इंच 80 कॉल्ड अप अमाऊंट मध्ये 9,60,000. आता 2,56,000 ऑलरेडी मायनस अमाऊंट आहे आणि त्यातून हे मायनस करायचे म्हणजे काय करायचं, थोडक्यात मायनस मायनस प्लस होणार. म्हणून टोटल डेफिसिट आहे आपली 15,96,000. एस्टिमेटेड डेफिशियन्सी एज रिगार्ड्स कॉन्ट्रीब्युटर्स ऑर मेंबर्स 15,96,000. याप्रमाणे आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कम्प्लीट केलेलं आहे. परंतु तुम्ही लिक्विडेशनचे देखील प्रॉब्लेम पाहून ठेवा. जर समजा लिक्विडेशनचं स्टेटमेंट विचारलं तर तुम्हाला ते व्हिडिओ युजफुल राहतील, जे SY BCOMचे लिक्विडेशनचे आहे. किंवा लिक्विडेशन टॉपिक सर्च करा, तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. तर इथे आपला हा लिक्विडेशनचा जो प्रॉब्लेम आहे 15 मार्चला विचारलेला, तो कम्प्लीट झालेला आहे. फक्त या फॉर्मॅट प्रमाणे जायचं, आधी ऍसेट्स घ्यायच्या, त्यानंतर जी ऍसेट आपली तारण असेल तिचं कॅल्क्युलेशन करायचं, त्यानंतर टोटल करायची, त्यानंतर लायबिलिटीज घ्यायच्या, लायबिलिटीज मध्ये जी लायबिलिटी सिक्युअर्ड आहे तिच्यापासून सुरुवात करायची, मग प्रेफरन्शियल क्रिएटर्स, मग डिबेंचर होल्डर्स, मग अनसिक्युअर्ड क्रिएटर्स आणि लास्टला कॅपिटलला पेमेंट करायचं. इथे हा प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय. नेक्स्ट जो आहे क्वेश्चन नंबर 4, तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये 15 मार्च साठी आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम विचारलेला होता आणि त्याचं मी सोल्युशन घेणारच आहे. आणि त्याला ऑर गुडविलचा प्रॉब्लेम होता 15 मार्च साठी. म्हणजे तुम्ही दोन्ही पैकी कोणताही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तरी चालू शकेल, पण मी सोल्युशन घेताना मात्र दोन्ही प्रॉब्लेमचं घेतलेलं आहे. तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स साठी तुम्ही SY BCOMचे जे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता. सेम व्हिडिओ आहेत, सेम प्रॉब्लेम आहेत, काहीच डिफरन्स नाहीये. तर बघा आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतोय. बॅलन्स शीट ऑफ मून लिमिटेड डिस्क्लोज फॉलोइंग फायनान्शियल पोझिशन एज ऑन 31 मार्च 2022. आपल्याला बॅलन्स शीट दिलेले आहे आणि खाली दोन ऍडजस्टमेंट दिलेले आहे आणि कॅल्क्युलेट करायचं आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर नेट ऍसेट मेथडने आणि इल्ड मेथडने. तर फर्स्ट आपण नेट ऍसेट मेथडने सोडवणार आहोत. नेट ऍसेट मेथडने सोडवण्यासाठी नेट ऍसेट कॅल्क्युलेट करायचे असतात, तर त्यासाठी ऍडजस्टमेंट प्रमाणे ऍसेटच्या किमती घ्यायच्या. मग आता ऍडजस्टमेंट मध्ये फ्री फिक्स ऍसेट जे आहे 2,75,000 दिले, गुडविल 25 आहे. मग ऍसेट जी कोणती राहिली, करंट ऍसेट, तर तिची बुक व्हॅल्यू घ्यायची 1 लाख.
यांची बेरीज करायची आणि त्यातून लायबिलिटीज मायनस करायच्या. मग लायबिलिटीज मध्ये काय काय आहे, तर 5% डिबेंचर आहे आणि करंट लायबिलिटीज आहे. त्या दोन लायबिलिटीज काय करायच्या, मायनस करायच्या. मग घ्या, पहिल्यांदा आपण नेट ऍसेट मेथडने सोडवतोय. कॅल्क्युलेशन ऑफ नेट ऍसेट, फिक्स ऍसेट 2,75,000, गुडविल 25,000, करंट ऍसेट 1 लाख, टोटल 4 लाख. त्यातून लेस लायबिलिटीज 5% डिबेंचर 50,000, करंट लायबिलिटीज 65,000, टोटल म्हणजे मायनस करून 4 लाख मधून 1,35,000 मायनस केले, सॉरी 1,15,000 आपण मायनस केले. सो आपण 4 लाख मधून 1,15,000 मायनस केले, नेट ऍसेट आलेली आहे 2,85,000. तर आता नेक्स्ट स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. नेट ऍसेट आहे 2,85,000 लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल, पण या प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नाहीये, मग डॅश केली. सो फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर इज इक्वल टू 2,85,000. नेक्स्ट स्टेप ही आपली फर्स्ट स्टेप होती, कॅल्क्युलेशन ऑफ नेट ऍसेट. देन सेकंड स्टेप मध्ये आपण फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट केला. थर्ड स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट करतोय व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. सो व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर इज इक्वल टू फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आहे रुपीज 2,85,000 आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स बॅलन्स शीटला दिलेले आहे 20,000 शेअर्स. मग 20,000 ने डिवाइड करायचं, 20,000 ने डिवाइड केल्यानंतर उत्तर आले 14.25 पर शेअर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण इल्ड बेसिस ने कॅल्क्युलेशन करतोय. इल्ड बेसिस मेथडने फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा असतो. मग ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण जो 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे त्याची टोटल करणार आहोत. 3 वर्षाचा प्रॉफिट आहे 25,800 प्लस 25,825 प्लस 26,000. तर यांची आपण काय करतोय, बेरीज करतोय आणि त्याला 3 ने डिवाइड करतोय, कारण 3 वर्षाचा आहे म्हणून आपण त्याला 3 ने डिवाइड करतोय. मग बेरीज करा, 25,800 प्लस 25,825 प्लस 26,000 यांची बेरीज करून त्याला 3 ने डिवाइड केलं, ऍव्हरेज प्रॉफिट आला 25,875. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. तर मेंटेनेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी ऍव्हरेज प्रॉफिट मधून जेवढी हिस्सा रिझर्वला ट्रान्सफर होतो तेवढा मायनस करायचा. सो ऍव्हरेज प्रॉफिट मधून 20% प्लस टू रिझर्व सांगितलंय, तर 20% मायनस करायचे. तर ऍव्हरेज प्रॉफिट 25,875 मायनस 20%, 25,875 मायनस 5,175, हे 20% आपण याच अमाऊंटवर कॅल्क्युलेट केलेले 25,875 वर. मग मायनस करून बॅलन्स अमाऊंट आलेली आहे 20,700, तो आलेला आहे मेंटेनेबल प्रॉफिट. थर्ड स्टेप, कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट, फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो आहे तो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. प्रॉब्लेम मध्ये बघा, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 10% या ठिकाणी आहे. सो मेंटेनेबल प्रॉफिट 20,700 अपॉन 10%, 10% ने डिवाइड करायचं, तर आपली कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आलेला आहे 2,07,000. देन फोर्थ स्टेप, व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आहे 2,07,000, त्याला 20,000 शेअर्स ने भाग द्या. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे आपलं 10.35 पर शेअर. याप्रमाणे आपण इल्ड बेसिसने आणि नेट ऍसेट बेसिसने किंवा इंट्रेन्सिक बेसिसने आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सच्या प्रॉब्लेम साठी तुम्ही SY बीकॉमचा व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा टॉपिक बघा. त्या आणि ह्या हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सेम आहेत, काहीच त्यामध्ये चेंज नाहीये. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय गुडविलचा, जो याला और विचारलेला होता. हा आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचं सोल्युशन आत्ताच बघितलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम याला और विचारला होता गुडविलचा. गुडविल कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला, आणि गुडविल जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे सुपर प्रॉफिट बेसिसने.
4 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट या बेसिस ने गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. सो गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फर्स्ट कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट करायचे, त्यानंतर ऍव्हरेज प्रॉफिट पण कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा, ऍव्हरेज प्रॉफिट साठी बऱ्याचदा इथे 2-3 वर्षाचा प्रॉफिट देतात, परंतु या प्रॉब्लेम मध्ये फक्त 1 वर्षाचा प्रॉफिट दिलाय, 3 लाख रुपये, इन्क्लुडिंग 5,000 ऍज इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. हाउएव्हर, अन ऍडिशनल अमाउंट ऑफ 25,000 पर ॲनम शॅल बी रिक्वायर टू स्पेंड फॉर स्मूथ रनिंग ऑफ द बिझनेस. मग आपल्याला 3 लाखातून ह्या 30,000 मायनस करून ऍडजस्टेड प्रॉफिट काढायचा आहे. तर तो ऍडजस्टेड प्रॉफिट आपण आधी काढून घेणार आहोत. ऍडजस्टेड प्रॉफिट हा कॅल्क्युलेट केलाय आपण, तो आलाय 2,70,000. जो ऍडजस्टेड प्रॉफिट आहे तोच काय असणार आहे आपला ऍव्हरेज प्रॉफिट, कारण की इथे 2-3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला नाही. त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेशन करतोय कॅपिटल एम्प्लॉइडचं. तर कॅपिटल एम्प्लॉइड आपण कॅल्क्युलेट करतोय, तर त्यासाठी ज्या ऍसेट्सचं व्हॅल्युएशन दिलेले आपल्याला रिव्हॅल्युअर फिगर, त्या फिगर घेतोय आपण. बघा, या ठिकाणी ऍडजस्टमेंट मध्ये जे सांगितलंय आपल्याला, लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी एस्टिमेटेड 4,50,000 अँड 5 लाख रिस्पेक्टिव्हली. इन ऑर्डर टू मॅच अबव फिगर्स फर्दर डेप्रिसिएशन टू एक्सटेंट ऑफ 20,000 सांगितलेले, तर आपण ह्या 9,50,000 जी अमाऊंट आहे ती ऍसेट्सची घेणार आहोत. त्याचबरोबर बाकीच्या ज्या ऍसेट्स आहेत त्या बुक व्हॅल्यूला घ्यायच्या, गुडविल यामध्ये घ्यायचं नाही. तर बघा, इन्व्हेस्टमेंट 50,000, स्टॉक 1 लाख, डेटर्स 75,000 आणि कॅश ऍट बँक 25,000. तर याप्रमाणे आपण ऍसेटची बेरीज करणार आणि त्यातून एक्सटर्नल लायबिलिटीज ज्या आहेत त्या मायनस करणार. तर एक्सटर्नल लायबिलिटीज मध्ये फक्त सन्ड्री क्रिएटर्स आहेत, तर ते आपण मायनस करणार. एक एक ऍसेट घेऊया. लँड अँड बिल्डिंग 4,50,000, प्लांट अँड मशिनरी 5 लाख, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 50,000, स्टॉक 1 लाख, डेटर्स 75,000, कॅश कॅश अँड बँक 25,000, टोटल 12 लाख. त्यातून लेस एक्सटर्नल लायबिलिटीज, ती आहे सन्ड्री क्रिएटर्स 1,50,000, मायनस करून कॅपिटल एम्प्लॉइड आपण काढतोय. परंतु कॅपिटल एम्प्लॉइड काढण्यापूर्वी मायनस करून जी अमाऊंट आलेली आहे ती आलेली आहे 10,50,000. त्यानंतर त्यातून आपण हाफ अमाऊंट जी आहे ती मायनस करतोय. तर हाफ अमाऊंट कशाची मायनस करतोय, तर बघा, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे की जो टॅक्स आहे 50% सांगितलंय. बघा, इन्कम टॅक्स रेट मे बी टेकन ऍट 50%, सॉरी, तर 50% काय सांगितलंय, टॅक्स सांगितलेला आहे. तर आपण टॅक्सची 50% अमाऊंट मायनस करतोय. तर इथे आपल्याला नेट प्रॉफिट जो आहे तो दिलेला होता 3 लाख बिफोर टॅक्सचा. तर मग 3 लाखच्या 50% म्हणजे 1,50,000 आपण टॅक्सचे मायनस करतोय, लेस 1/2 ऑफ नेट प्रॉफिट, कंसामध्ये आपण लिहू वाटलंस तर टॅक्स, तर ते मायनस करतोय आपण, कारण की प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन राहणार आहे. तर 1,50,000 मायनस करून कॅपिटल एम्प्लॉइड आलेलं आहे 9 लाख. तर कॅपिटल एम्प्लॉइड काढल्यानंतर आपण आता कॅल्क्युलेशनला सुरुवात करूया. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज 4 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. सो ऍव्हरेज प्रॉफिट जो आहे आपला तो आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे. जो ऍडजस्टेड प्रॉफिट आहे तुमचा 2,70,000 आलेला आहे. आता प्रॉब्लेम मध्ये जर 2-3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला असता, तर आपण जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट असतं तेवढ्याने भाग देऊन, म्हणजे समजा 3 वर्षाचा असता तर 3 ने भाग दिला असता आणि आपला ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला असता. परंतु या ठिकाणी फक्त 1 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे, त्यामुळे त्यातून फक्त ह्या अमाऊंट ज्या आहेत त्या मायनस करून जो ऍडजस्टेड प्रॉफिट आलाय तोच आपला काय असणार आहे, ऍव्हरेज प्रॉफिट असणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीच्या ह्या अमाऊंट ऍडजस्ट करण्यासाठी डेप्रिसिएशन सांगितलं होतं 20,000, तर ते आपल्याला ते पण काय करावं लागणार आहे, मायनस करावं लागणार आहे. सो आपण 20,000 काय करूया, 2,70,000 मधून डेप्रिसिएशन मायनस करू. मग आता ऍडजस्टेड प्रॉफिट आलेला आहे 2,50,000. मग आपण जो ऍडजस्टेड प्रॉफिट आहे तोच काय घेणार आहोत, ऍव्हरेज प्रॉफिट म्हणून घेणार आहोत 2,50,000. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी जो आपला फॉर्म्युला आहे तो आहे नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉइड इन टू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तर प्रॉब्लेम मध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 20%. मग या ना 20%, 9 लाख इंटू 20%, कॅपिटल एम्प्लॉइड 9 लाख आहे. मग 9 लाख वर 20% कॅल्क्युलेट केले, ते आले 1,80,000.
त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपला सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट आहे 2,50,000 मायनस 1,80,000, कॅल्क्युलेशन करून आलेला आहे 70,000. त्यानंतर गुडविल जे आहे ते सुपर प्रॉफिटच्या 4 इयर्स परचेस आहे. मग 70,000 इंटू 4 तर आपलं गुडविलची अमाऊंट आलेली आहे 2,80,000. याप्रमाणे आपण गुडविलचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. बघा, पहिल्यांदा ऍडजस्टेड प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, त्यानंतर नेट कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर ऍव्हरेज प्रॉफिट जो आहे तो घेतला, नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, त्यानंतर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि लास्टला गुडविल कॅल्क्युलेट केलं. तर हा प्रॉब्लेम 15 मार्क्ससाठी विचारलेला होता. 15 मार्क्ससाठी हा और होता व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सला. तर इथे आपले ही क्वेश्चन पेपर कम्प्लीट झालेले आहे. फक्त होल्डिंग कंपनीचा जो प्रॉब्लेम आहे तो बाकी आहे, तो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेते. पुन्हा एकदा लिक्विडेशनचा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पहा. हा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 3 मध्ये, हे त्याचं सोल्युशन. लिक्विडेशनसाठी SY BCOM चे व्हिडिओज बघा. त्यानंतर हा व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा प्रॉब्लेम, त्यासाठी देखील SY BCOM चे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचे व्हिडिओ बघा. आणि हा गुडविलचा प्रॉब्लेम. या ठिकाणी आपलं ऑक्टोबर 2022 ची सेमिस्टर फर्स्ट अकाउंट स्पेशलची जी क्वेश्चन पेपर आहे ती कम्प्लीट झालेली आहे. फक्त होल्डिंग कंपनीचा प्रॉब्लेम राहिलेला आहे, तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. थँक्यू.